शेवटी त्या धुलपूर हाऊस मधून बाहेर पडताना असं वाटत होतं की प्रीमियर्सला काही नसेल पण इंटरव्ह्यूला पुढे फार लागला. त्या दिवशी तुम्हाला पॅनल घुटले होता आणि पण पुन्हा एकदा सांगेन की शेवटी प्रयत्न ही सगळ्यात आपल्या हातात असणारी गोष्ट आहे. त्यामुळे लकचा विचार करायचा. बरेच जण म्हणतात नशिबाला असलं तर मिळून जायचं. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत मी खात्रीने सांगेन की प्रयत्नांचा म्हणजे नशिबाचा खेळ सारा असे कधी म्हणू नका. प्रयत्नांचा डाव आहे पूर्ण करा सोडून. त्यामुळं तुम्ही प्रयत्न करत आहात. इंटरव्ह्यूला पॅनल घेतले ते काय सांगतील, प्रश्न काय विचारतील, मी त्यावर नीट बोलेल का, माझ्या तोंडातून एखादा चुकीचा शब्द गेला तर काय होईल, तर बघू देत प्रयत्न तर करायचा. कारण मी यासाठी सांगितलं, माझा एक मित्र होता म्हणजे पहिला अटेम्प्ट पहिल्यांदाच नेस दिलेली पहिल्यांदाच इंटरव्ह्यूला आणि प्रचंड मराठी म्हणजे त्याच्यावर लोक असं वाटायचं की हे व्हायला पाहिजे आणि खूप ते शांत होत होता. आणि कधी कधी वेळेला खूप म्हणजे असं आपण म्हणतो ना की जसं आहे तसं सांगणं त्याला काय म्हणतात ते खूप प्रामाणिक असतं पण कधी कधी थोडस आंदोलन येतं म्हणतात माझे काय काय शब्द येतील गाव करते पण ते त्याच्यात ते थोडंसं काय पाहिजे. कारण त्याला इंटरव्ह्यूला त्याने विचारलं होतं आय पी एस प्रयत्न झाला आता विचारलं की बाबा तो काय आय पी एस करतो त्याला पुरुषोत्तम मागवायचं पॅनल होतं. त्याला विचारलं की तू काय आय पी एस प्रयत्न दिला त्याने सांगितलं की सर मला असं वाटतं की माझी पर्सनॅलिटी त्याला सूट नाही. म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की मी शांत आहे म्हणजे मी तेवढा त्याला आपण म्हणतो की रॅश म्हणा किंवा तेवढा कडक स्वभाव माझा नाही. तर त्या पुरुषोत्तम मागवायला म्हणजे तुझा तू त्या पोस्टला हे नाही आहे किंवा तुझी पर्सनॅलिटी त्याला सूट नाही आहे हे मग सांगणारा तू कोण म्हणजे तू कोण हे ठरवणार. म्हणजे मे बी त्यावेळेला एकतर त्या पॅनलचा मूड खराब असेल किंवा काय मग त्याला त्याने विचारलं की म्हणजे तुला म्हणतंय का म्हणजे शूट करायचं असेल तर म्हणजे फायलिंग करायचं असेल तर म्हणजे एस पी ला वगैरे ऑर्डर काय म्हणजे लेखी परवानगी कलेक्टरची लागते म्हणजे मग तू तुझा स्वभाव असा आहे म्हणे तू कोणाला देशील का परवानगी म्हणजे त्याला सांगितलं सावलं थोडंसं की म्हणजे सर दिवसा होत असेल तर मी कमरेच्या खाली किंवा त्या गुडघ्याच्या खाली वगैरे गोळ्या घालायचे वगैरे ऑर्डर दिली. म्हणजे थोडं काय काय की त्यांना बाकीची तयारी खूप होती पण इंटरव्ह्यूला असताना काही गोष्टी पर्सनल असतात ते जर तुम्ही चांगल्या म्हणजे व्हाईस सिव्हिल सर्व्हिसेस असेल किंवा तुम्ही ऑप्शनल कोण केले होते ते काय निवडले त्याचा प्रशासनात काय फायदा होईल तुम्ही काय शिकलाय त्याचा इथं काय फायदा होईल तुमचं छंद काय आहे त्या छंदातून तुम्हाला काय मिळतं त्याचा इथं काय फायदा होईल तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे म्हणजे तुमचा एखादा आवडता किंवा त्याला आदर्श म्हणून चालता तो कोण आहे किंवा तुमच्या जिल्ह्याची माहिती सांगा या प्रश्नापासून खूप. कारण जिल्ह्याची माहिती सांगायची म्हणजे काय सांगायचं माझ्या जिल्ह्याचं नाव हे महाराष्ट्रात इथे इथं आहे त्याची क्षेत्रफळ एवढं आहे अक्षांश एवढा आहे काय सांगायचं आणि ह्यातून कुठं तुमचा ऍटिट्यूड चेक होतो. त्यामुळे काही गोष्टी असतात की ज्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे इंटरव्ह्यू मग बाकी ओपिनियन बेस्ड विचारले तर तिथं तुम्ही बोलू शकाल पण या गोष्टींची तुमची चांगली तयारी पाहिजे. मग मला सरांनी ते चांगलं सांगितलं होतं की किंवा तुझ्या ज्या बेसिक गोष्ट आहे म्हणजे तुकाराम जाधव सरांनी पण मला इंटरव्ह्यू झाल्यानंतर सांगितलं होतं तू सोशल वर्क लिहिलेला इंटरव्ह्यू तर सोशल वर्कवर सुरू झाला तर मेबी सोशल वर्कवर त्यामुळे तुझ्या त्यात म्हणजे बायोडाटा तुझा एवढा स्ट्रॉंग आहे आणि दुसऱ्या पण एक दोन सरांनी सांगितलं होतं की ते नाही तुला म्हणजे फॉरेन काय चालू आहे तिकडं म्हणजे अतुल लांडे सर पण मला म्हणलं होतं की काय परदेशात चालू आहे काय तुला काय नाही विचार प्लस सरांनी सांगितलं होतं भाषेची भीती संपली होती त्यामुळे मी थोडासा त्याला कॉन्फिडंट होतो की चला म्हणजे आपल्याकडे खूप काहीतरी आहे ते आपण तिथं देऊ शकतो. आणि मग मी त्या प्रश्नांची तयारी खूप चांगली केली म्हणजे मला हे सांगायचं की इंटरव्ह्यूची तयारी करत असताना तुमचे जे हे प्रश्न असतात बेसिक प्रश्न की त्यांची उत्तरे म्हणजे तुमची उत्तरं चांगली काय पाहिजे म्हणजे तुम्हाला प्रशासनात काय यायचं हा प्रश्न जर तुम्ही तिथं व्यवस्थित नाही सांगू शकता तर मी म्हणलं ना भलेही तुमचा हेतू प्रामाणिक असेल तुमची तळमळ असेल समाजाची तरी पण तिथं जर ते तुम्ही तळमळ नाही दाखवू शकता तर त्याचा काय उपयोग आहे त्या तळमळीचा. त्यामुळं त्या प्रश्नांची तयारी आपण चांगलीच केली पाहिजे. मग इंटरव्ह्यूला काय काय क्वेश्चन पडले मग मी शिक्षक म्हणून त्या इंटरव्ह्यूमध्ये एका ठिकाणी लिहिलं होतं वर्क एक्सपिरियन्स आहे का मग तो मला म्हणजे मला कॉम्प्युटरमध्ये तिथं काही कळत नव्हतं त्यामुळे मी माझ्या सिनियर मित्रांकडून बोलला होता आणि मग त्याच्यातून बोलत असताना सेव्ह आणि कंटिन्यू करताना ते टीचर्स आहे एक्सपिरियन्स आहे का एक वर्ष सर्व्हिस केले तरी यायचं राहून गेलं होतं सेवामध्ये तर मला माहित होतं की ते त्याच्यावरती प्रश्न नक्की विचार 2008 आतापर्यंत काय होतं आणि मग मी त्या शिक्षण क्षेत्राची खूप चांगली तयारी केली म्हणजे मी खूप शिक्षकांना जाऊन भेटलो होतो केंद्र प्रमुख गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी शिक्षण क्षेत्रातले चांगली माणसं एन जी ओचे रिपोर्ट वाचले होते आणि म्हणजे अगदी जे शिक्षक शाळेत जात नाही त्यांना पण जाऊन भेटलो होतो की का जाऊ वाटत नाही यांना शाळेत काय तर असतील ना प्रॉब्लेम केला तेव्हा सगळ्यांना भेटलो आणि खूप चांगली शिक्षण सेक्टरवरती मी तयारी केली होती आणि मग त्यांनी मला विचारलं की काय करतोय मग मी सांगितलं की सर एक वर्ष सर्व्हिस केली होती आणि त्यानंतर मग राजीनामा देऊन पूर्ण वेळ स्पर्धा तयारी मी त्यांना असं वाटलं असं की हा ब्लॉक करतोय आणि इन्फॉर्मेशन केलेलं नाही तरी त्याला काय नाही मी सांगितलं असं असं झालं होतं
कोणाशी सांगितलं की असं झालं होतं त्यांनी त्यांनी चेक करायला सुरुवात केली. इंटरव्ह्यूमध्ये ऑनेस्ट म्हणजे खोटं बोलायचं नाही, कारण एखादं खोटं बोललं ना शेवटपर्यंत ते लक्षात ठेवा लागतं मी मागायचं असं बोललो होतो मागायचं असं बोललो होतो. पुढे जर एखादा प्रश्न विचारला ते काय जमले झाले तर ते विचारतात. म्हणजे खूप वेळा मागायचे एक दोन चार प्रश्न त्या अगोदर विचारला एखादा मुद्दा कुठं ते पुढे बोलतो. मग मी त्याला सांगितलं की सर असं कुठं सर्व्हिस केली कितीच्या वर्गाला शिकवत होता. मग मी सांगितलं की सर अतिरिक्त शिक्षक होतो त्यामुळे ज्या वर्गाचं शिक्षक नसेल त्या वर्गामध्ये जाऊन शिकवायचं. म्हणजे तू सगळ्या वर्गाला शिकवा असं पहिले जागेपर्यंत तिसरी चौथीच्या वर्गाला पाचवी सहावीला शिकवलं होतं पण माहित होतं चला म्हटलं सांगितलं सर सायकोलॉजी लक्षात घ्यावी लागते प्रेमानं शिकवावं लागतं जास्तीत जास्त कृतीतून शिकवावं लागतं बरं म्हणे. मग नेलं का कधी बाहेर पोहराय त्याची खरंच तुम्हाला माहिती आहे का हे चेक करणं साहजिक आहे ते करणार. पण मी सांगितलं की रस्त्यावर कचरा मैदानात रस्त्यावर टाकू नये रस्त्यावर जाताना काय कचरा दिसला कचरा कुंडीत टाकावा आता लहान मुलाला कसं सांगणार सांगितलं म्हणलं असं सांगतो म्हणजे हात धुवायचं वगैरे काय शिकतो का नऊ सर ते मिड डे मीलचा प्रोग्राम आहे तर त्याच्या अगोदर म्हटलं आम्ही साठ म्हणलं कंपल्सरी सगळ्या तुम्हाला घेऊन घेऊ म्हणजे सांगितलं म्हणजे मग त्याने खूप विचार सुरुवात केली म्हणजे मग शिक्षक शाळेत येत नाही सरकारी शाळांची स्थिती खराब होते तुला काय वाटतं आणि राजकारणात वगैरे वावरले म्हणून असे खूप बॅलन्स उत्तर देत झुकू देत नव्हतो या दोन्ही ग्राहक ठेवायला व्यवस्थित आणि मग शेवटी काय थोडंसं सकारात्मक बोलायचं. मग मी म्हणायचं नाही सर खूप शिक्षक चांगले काम करतायत पण हेही फॅक्ट आहे की हे काही शिक्षक असायचे आहे. तर पुढे जातात त्याने मग सोशल वर्क म्हणजे त्यात खूप छान पॅनल होतं मी म्हटलं माझं वर्क होतं कदाचित मी म्हणलं ना की इच्छा असेल ह्याला गावाकडे लावायचं लोक मग त्याने विचारलं सोशल वर्क मग वॉट टाईप ऑफ सोशल वर्क मग ते सगळं डिटेल सांगितलं मग तुमचा छंद काय आहे स्पिरिट टाईम कसा काय होता त्यानंतर सी आर कल्चरल डिपार्टमेंट डी एड असेल तिथं कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज घेतात म्हणजे माझ्याकडे जे काही होतं ना ते मला त्यांच्याबरोबर पुटअप करतात व्यवस्थित आणि त्यांनी असं विचारतात म्हणजे आता सोशल वर्क लिहिलंय निर्वाह मंडळ लिहिलंय मग त्यांनी युथवरती मला विचारलं की आता ग्रॅज्युएट स्टुडंट किती असते म्हणजे कसं दोनशे अडीचशे असतील तसे म्हटलं कशा मला लिहिलं म्हणलं दोनशे अडीचशे म्हणजे लोकसंख्येचा उद्देश म्हणजे बाराशे ते खूप छोटा गाव तिथं म्हणजे हे पटवून द्यायचं होतं मला की माझ्याकडे मुद्दे काढले होते हे बाबा त्यांच्याकडे पोहोचायचे मी खूप लहान खेड्यात मालेगाव हे त्यांना कळत आहे लगेच सांगितलं होतं चला संधी मिळाली तर म्हणलं बाराशे चौदाशे लोकसंख्या असं गावाचं म्हटलं शिक्षण तर आहे तेवढी म्हणून बरं म्हणे काय करतायत सांगितलं की काही जण शेती करतायत काही पशुपालन करतायत प्रायव्हेट कंपन्यामध्ये जॉब आहे आणि मोस्ट ऑफ अनएम्प्लॉईड आहे पण एक किलो करून देऊ चला अनएम्प्लॉईड आहे त्याने विचारलं सपोज की तुला सिलेक्ट केलं तुला पॉवर दिली तर तू अशा अनएम्प्लॉईड जीवनासाठी काय खूप चांगल्या स्कीम आहेत सुरू केली म्हणजे हे कसं ते डायरेक्ट नाही शिकत ते त्यामुळे सुरुवात केली सर खूप चांगल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत की ज्या रूट लेवलला माहीत नाही आहे ऍक्ट आहे हे आहे जे राहिले असेल त्यांना माहिती की कर्ज कसं काढायला माहीत असतं ग्रॅज्युएट झालेलं तर मग ते प्रॉपरपणे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करेल आणि आपण एक काय आहे का मग मी सांगायला सुरुवात केली मी बोरावं की वाढेल म्हणून इकडे करावं असतं आपल्या पुण्यामध्येच कोणतरी आहे त्याने असं सांगितलं होतं की बाबा दोन चार गावामध्ये जे पडीक जमीन असेल त्या पडीक जमीनमध्ये ॲग्री वर्क टाईप असं सुरू करावं की जिथं शेतकऱ्यांनी कुठली पिकं घ्यावी माती परीक्षणाची सुविधा असेल की बाबा बाजारात कशाला भाव चालला आहे प्रोसेसिंग सुविधा असेल मार्केटिंगची सुविधा असेल त्यासाठी ॲग्रिकल्चर हब सुरू करावं पडीक जमिनीवरती त्या जमिनीचा वापर चांगला होईल प्लस त्या दोन चार गावात जे काही शेतकरी आहेत त्यांना त्या डायरेक्ट मालिक घेतील त्यामुळे शेतकऱ्यांना दाम मिळेल आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काय ग्रॅज्युएट कोर आहे त्यांना पण जॉब मिळतोय म्हणजे किसान उद्योगावर नवजवानांना खूप काम मिळेलं आहे का म्हणजे खरं सांगितलं सांगितलं होतं ते सांगितलं सांगितलं अशा म्हणजे चांगलं आहे त्याने थोडंसं ॲप्रिशिएट केला ते माझा विचार नव्हता पण मी वाचलेलं आता ते इतक्या तळमळीने सांगितलं की त्यांना वाटलं असेल की येणंच विचारले हे म्हणलं बाहेर असतो तिथं ते बोलायचं म्हणजे काही गोष्टी अशा असतात की आता तुम्ही 24 वर्ष नाही एक्सपेक्ट करू शकत की म्हणजे खूप काहीतरी प्लॅन द्यावेत आणि त्यांची पण ते असणार आहे कारण त्यांची हयात गेलेली असते त्या सर्व्हिसमध्ये त्यामुळे त्यांच्या लेवलचं आपण बोलावं किंवा ते विचार स्ट्रॉंग असावे म्हणजे हा जो विचार असतो ना युपीएससी इंटरव्ह्यूला गेलो भयानक काहीतरी बोलायचं असतं आणि वेळ काहीतरी वेगळं सांगायचं असं काय नाही
तर आजपर्यंत जे लाईफ आहे तो समाज वेगळा वाढत राहतो, सोशल लाईफ बरोबर ह्या सगळ्या गोष्टी चेक होतात. त्यामुळे मी सांगितलं असं असं करता येईल. त्याच्यामधूनच एकदा म्हणलं म्हणजे शिक्षकाला मोटिवेशन कमी पडतं काय वाटतं. म्हणलं हो सर, म्हणलं खूप शिक्षक चांगले काम करतात आणि जॉब केला तिथं म्हणलं तर ते चांगलं होतो. आणि आहे पण हे फॅक्ट आहे की समाजामध्ये खूप शिक्षक चांगलं काम करतात. कारण मी ज्या आरांडा शाळेला होतो ना तिथे शेवटी शाळेत सेमी इंग्लिश सुरू आहे, तिथं कॉम्प्युटर आहे, तिथं म्हणजे विद्यार्थी विकास निधी म्हणून गरीब मुलांसाठी जवळपास 1.5 लाख लोकांनी दिलेले आहे, ते सेव केलं आहे. खूप चांगले शिक्षक काम करतात ती गोष्ट. त्यामुळे हो सर, खूप शिक्षक चांगलं काम करतात. म्हणजे त्यांना सामान्य मोटिवेट केलं पाहिजे. पण मी सपोज तुला सेव्ह केलं, तू कसं मोटिवेट करायचं? मग मी सुरुवात केली, म्हणलं तर म्हणजे बहुत सारे एज्युकेशन कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केले आहे, तो तुला स्पर्धेत भाग घ्यायला. तसे जर असं म्हटलं मोटिवेट कसा करशील सांगितलं. ते पॅनलचं जे चीप होतं आय एन जी खान त्यांनी करता म्हणजे कॅने दुरुस्त होतो. मी सांगितलं पुन्हा मी असा नव्या दमाना सुरू केला म्हणजे बहुत सारे एज्युकेशन कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट किया आहे. सो मैं टीचर्स को इकट्ठा करके उनको संबोधित करके उनको मोटिवेट कर सकता हूँ कि आप नेशनल बिल्डिंग का काम कर रहे हैं, आपको ये तन मन से करना चाहिए वगैरह. एंड भाई उनके जो कुछ प्रॉब्लम्स है वो मैं सॉल्व करने का मेरी तरफ से पूरा प्रयास करूँगा और उनके सामने अपने एक्सपेक्टेशन रखूँगा कि मैं आपसे ये चाहता हूँ और इस तरह उनकी प्रॉब्लम सॉल्व करके उनको मोटिवेट करके उनको विश्वास में लेकर मैं काम करूँगा. सब खूब घेना मन लोग काम करशील मग मध्यंतरी शिक्षण म्हटलं मी आल्या कारण सांगितलं मी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये. मग तिथं काय मग अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न काय. मग ते असं पुस्तकी भाषेत थोडंसं बी स्पेसिफिक म्हणजे काय करायचं. मग तिथपर्यंत ते गेलो शेवटपर्यंत. मग पुन्हा यूथ एम्प्लॉयमेंट बोललो, थर्डला पुन्हा एज्युकेशन बोललो. तर एज्युकेशनमध्ये काय काय चांगलं करतो म्हटलं सर ट्रेनिंग प्रोग्राम बहुत अच्छा नाही होते हाऊस मी तू सुधारा करून का तिकडे केलं आहे कधी. मग त्याला सांगवलं की म्हणजे केलं आहे कधी तू ट्रेनिंग प्रोग्राम. म्हटलं सर खूप ट्रेनिंग प्रोग्राम केले. म्हणजे नेमकं काय होतं मी सांगितलं सर डिस्ट्रिक्ट लेवलला ज्याला ट्रेनिंग होतं त्याला खूप छान होतं. मास्टर ट्रेनर असतात अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतात. पण ज्याला शिक्षकांनी तिथून ट्रेनिंग घेऊ कारण कसं आहे हेही फॅक्ट आहे शिक्षक असतील तर काय दीड झाले बरे शिकवतात. तर ज्याला ट्रेनिंगला लावणं हीच एक सजा वाटते की यार बरं असं नाही आमच्या शाळेत ट्रेनिंगला जावा जा. त्यामुळं असाच एक वेगळा ट्रेनिंग करणारा एक वेगळा होता की तो खूप उत्सुक नसतो ट्रेनिंग करायला. मी सांगितलं मी मला असं राऊंड राऊंड कधी कधी वाटायचं की यार मी चूक केली आलेले वाटून केलं होते शाळेत सारखं ट्रेनिंग मास्टर ट्रेनर शिक्षणाधिकारी परीक्षा देणाऱ्या एका भेटणार खूप क्रेडिट असतो. मी सांगितलं सर की तालुक्यातले सगळे शिक्षक एका ठिकाणी एकत्र करतायचे म्हणजे सगळ्या तालुक्यात त्या तालुक्यातले सुद्धा एकत्र केलेले असतो. डिस्ट्रिक्ट लेवलला मास्टर ट्रेनर असतो तो तिथून ट्रेनिंग देईल आणि सगळे शिक्षक त्या त्या ठिकाणी व्हर्च्युअल लर्निंगचा वापर करेन म्हणजे त्यांनी ते ॲप्रिशिएट केलं की हां हे बहुत अच्छा होतं तरी होणार आहे काय हसलं त्याचं मग असं म्हणजे ते पुढं विचारत मग ते 20-25 मिनिट इंटरव्ह्यू झाला. त्यांनी खूप असं रूट यूथ वगैरे सगळं विचारलं. त्यांनी मला एक प्रश्न विचारला म्हणजे तुमच्या गावात कोणा अधिकारी आला का आणि त्यांनी चांगलं काम केलंय किंवा कमी करायचं आहे असं काय आहे का. मी म्हटलं मी खूप बॅलन्स बोलत असतो. मी म्हटलं हा सर मेरा गाव प्रोजेक्ट अप्रिकर हा इथले बहुत ऑफिसर्स का आणा जाणार आहे और उन्हें से बहुत ने बहुत अच्छा काम किया है पर फिर भी काम में कुछ समस्याएं हैं जिनके लिए अधिक प्रयास जरूरी है. मैंने कहा ही कई समस्या है. मम्मी म्हटलं की माझ्या सामाजिक कार्याचा का ग्रामपंचायत त्याला इलेक्शन लढवत असताना बाजाराच्या घरी गेले सांगायचे काय काय मी आला तर बाबा काय काय करा. मग त्यांच्या काही समस्या सांगितल्या की म्हणजे आता पाण्याचा प्रांत प्रोजेक्ट टाकल कडे होता जुन्या गावातून शेतीत जायला रस्ते होते पण ते पाण्यामध्ये गेले. आता नवीन गावात शेतात जायला रस्ते होते किंवा पावसाळ्यात बैलगाडी न्यायची म्हटलं किंवा काय शेतात मालाला आणायचं म्हटलं तिथे खूप प्रॉब्लेमिटी झाले ना खूप भांडण व्हायचे. मग मी सांगितलं की अशा ते रस्ते नाही म्हणलं शेतीत म्हणलं ते अजून हे डेली सुरू केलेलं नाही त्यामुळे तिथं ते राफेलनं ते मोटर टाकले गावात त्यात पाऊल ते प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे असं त्याचा तिथं फायदा मी खूप सांगितलं त्यांना उठल्या होतं. म्हणजे असं एक व्यक्ती आहे या सगळ्या क्षेत्रातली बऱ्यापैकी माहिती आहे. मग ते आय एन टी खाणे 20-25 मिनिट झाले की मला मध्ये बहुत हो गया रुरल एज्युकेशन
त्याने असं पण एक ओपन एंडेड क्वेश्चन विचारला होता म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी एज्युकेशन डी इम्प्रूव्ह करायचं असं काय ते सांगितलं होतं बरं त्याची तयारी होती आणि मग त्याने मला बहुत हो गए रुरल एज्युकेशन यूथ एम्प्लॉयमेंट बोलो तो नॉर्थ ईस्ट के बारे में क्या बोलो ईशान्याच्या बाबतीत काय आणि मी पराग्न सॉरी आहिल्यामध्ये अभ्यास करताना जर कुणी बघितलं असेल तर एक म्हणणार तुझ्या ऑफिसला अभ्यास करून काय त्यामुळे म्हणत असतो बाहेरचं काय करत त्यामध्ये ऐकायला मी म्हटलं लिहिणं चांगलं होतं माझी चित्रकला चांगली होती त्यामुळे मॅप वगैरे काढून ते फुल तयारी केली तू ओळीनंच सांगितलं गडबडीत आसाम राहिलं त्याने इकडे सांगितलं आसाम आसामच्या भाषा सांगितली माशांच्या भाषा सांगितली आणि हे बोलत असताना मी खूप इंग्लिश शब्द वापरतो म्हणजे असं काय नव्हतं मी खूप फ्लुएंटली हिंदी बोलत होतो मधून मधून पडीक शब्द आठवला गेला ना तर मी जी जमीन पर उगाई नाही एक्सप्लेन करून सांगेल पण सांगत होतो जे मला वाटतं ते मी सांगेल आणि कॉन्फिडंटली सांगत काय म्हणतात त्याच्या मनामध्ये त्याच्याबरोबर वाय डॉट आहे त्यात लिहिलेल्या भाषेत उत्पन्न 20,000 आणि त्या बरोबर लिहिले पाय बिलच्या खाली स्वर आहे नाही कुठे तरी 20,000 लिहिले नाही म्हटलं तर आम्ही त्याने मला मी सांगितले म्हणजे खेळायचं नाव मग तो विद्यापीठातून बी ए केला आहे डी एड झालं गरजी परिस्थिती लिहिली नाही या सगळ्या गोष्टी माहीत असणार आहेत म्हणजे त्यामुळं त्यांना एक्सपेक्ट करणार खूप कॉन्फिडंट झाले बोला त्यामुळे जे वाटतंय हे प्लस पॉईंट आहे म्हणजे असं असताना सुद्धा हा पोरा इतक्या कॉन्फिडंटली बोलतोय म्हणजे काहीतरी असेल असं असा डोक्यात विचारून बोलवतो मी काय मग त्याने सांगितलं की म्हणजे भाषा सेन्सिटिव्ह घटक आहे का देशाच्या दृष्टीने भाषा आपण सॅटिस्फाय झालो मग पुन्हा पॉलिटिक्स कॅमेरा आला म्हटलं सर बहुतांश झालंय पण अजून काही समस्या तर कुठल्या समस्या तुम्ही वेळेवर जायचं सांगितलं बेळगाव त्यांनी विचारलंय मग काय करायला पाहिजे आता माझा इंटरेस्ट असा अजिबात नाही आहे की म्हणजे बेळगाव कुठं असावं नाही तर ते म्हणजे बाहेर गेल्यानंतर कोणता म्हणजे म्हणतात की गावचे काय करतात पण मी तिथं असं थोडं सांगितलं होतं मला काही काय असणार पण आता मराठी असली तर प्रत्येकाकडे असतं मला असं वाटलं मेबी म्हणून आपल्याला मार्क्स घ्यायचे कदाचित आता इथे बाहेर आल्यानंतर बेळगाव कुठं असं मी म्हणतोय महाराष्ट्रात असायला म्हटलं तिथं त्याला वाटत नाही किंवा ही सेनेचा कार्यक्रम आहे मुंबईवर आले म्हणजे मुंबई किती चांगलं होतं किती भटकाना 15 एप्रिलला बिहारचा करावा होता त्यामुळं राज साहेबांचा पण मी आभार आहे त्यांनी तो एक मुद्दा मिळून दिला मला इंटरव्ह्यू की मग बिहारातील त्यांनी विचारलं की म्हणे एवढी लोक अदर स्टेटमधून येत आहेत मुंबईमध्ये क्राईम करतायत निघून जात आहेत बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण येतोय सिक्युरिटी प्रॉब्लेम क्रिएट होत आहे खूप असं एवढं सांगितलं आणि मग तुला नाही का असं वाटत की रायपूर ड्रायव्हर रिस्ट्रिक्ट काय पाहिजे लोक सत्य त्याच्यावर सोल्युशन आहे मला असं वाटतं की लोक मायग्रेट म्हणून काय येत आहेत या गोष्टीचा विचार करावा तर त्यांना तिथं जर मुश्किल होत असेल रोजगार मिळत आणि तो मुंबईत मिळत असेल तर ते डेफिनेटली आणि दुसरं असं म्हणलं की येणारे लोक फक्त अदर स्टेटमधून येतात असंही काय नाही ते महाराष्ट्रातल्या पण रुरल एरियामधून तिथं जात आहे सो मला असं वाटतं की हे जे मागास राज्य आहे तिथं आणि ग्रामीण भागामध्ये जर आपण एम्प्लॉयमेंट क्रिएट केलं तर ते त्याच्यावर चांगलं सोल्युशन असेल थोडंसं सॅटिस्फाय म्हणजे जाणवतो त्याने चांगलं वाटतं त्यांनी बरोबर ठीक आहे मग त्यांनी कशा प्रकारचा एम्प्लॉयमेंट जनरेटर मग मी ते उदाहरण तयारच बोलतो थोडंसं प्रॅक्टिकल सांगायचं मग पुढचं आमच्या इकडे सांगितलं की द्राक्षापासून दारुण येते तो वाईनचं प्रोडक्ट चालू आहे म्हणजे पुढे गेमिंग चालू केलं आहे म्हणतात तिकडे द्राक्षे खूप आहे महाराण आहे म्हणतात द्राक्षाला भाव चांगला मिळतो म्हणतं आणि तहसीलला जाणारा लोकांचं ते स्थलांतर चांगलं आहे म्हणलं लोकांचं काम भेटलं म्हणजे लोकांना तिथं असं जास्तीत जास्त उद्योग व्हायला पाहिजे तुम्हाला ग्रामीण भागात म्हणजे त्याला थोडंच असं काहीतरी आहे तुझं लोक बाहेरचं इकडं तिकडचं माहिती आहे आणि मग ते इंटरव्ह्यू म्हणजे प्रोफेट बऱ्यापैकी चांगला झाला म्हणजे त्यांनी शेजारच्या बाउंड्रीज विचारल्या त्यांच्या भारताला लागला आहे त्यांनी सांगितलं ओळीनं मग ते अफगाणिस्तान सांगितलं म्हणजे अरे उसकी तो नाही आहे म्हटलं हा सर्व पाचव्या तो काश्मीर कोणी होईल की वो भारत का इंटिग्रल पार्ट आहे मग ठोकून दिलं तेवढा हा हा ठीक आहे मग ते श्रीलंकेकडे आले तर त्यांनी ते ॲडम स्कूलचा इशू काढला म्हणजे रामसेतू जो आहे रामाने सेतूला सोडून आणण्यासाठी तो बांधला होता तर तिथून ते जरा खराब झालेलं त्यामुळे तिथून ते सी रूट करायचं चालू आहे मी खूप एखादं माझं वाक्य सुट्टी जायला म्हणजे तितक्या अभ्यास मागून आणि कोणा झाल्यानंतर मी जरा जास्त अभ्यास केला काय होतं ते म्हणजे पद्धतीच्या खाली कमिटी वगैरे होते मग त्याने असं मला विचारलं की आता तू सी रूट व्हायला पाहिजे का मी म्हणलं सर हो व्हायला पाहिजे म्हणजे कसा फायदा होईल आता बाकी काय म्हणत होतं पण एक तर स्ट्रेट होतं की म्हटलं सर मुंबईमधून जर आपल्याला वेस्ट बेंगॉलला जायचं असेल तर श्रीलंकेला तरणाऱ्या पाण्यामधून जाता येईल म्हणजे डिस्कस करेन बेनिफिट आहे
सीट रेट जो काय काय तो काय काय तो पण हे माहिती होते असं व्यवस्थित सांगितलं जातं म्हणे मग सीट म्हणजे त्या सीट रेटच्या दृष्टीनं काय सांगून म्हणजे तो सगळे नाही म्हणे काही ग्रुप विरोध करत आहेत का म्हणजे रामायणा अंतर आहे मेगा समाज म्हणे देवा कशी आहे चौथा आहे काय लोक विरोध करते देश की दृष्टि से महत्वपूर्ण है तो उनके उनको निग्लेक्ट करके कर देना चाहिए ना सही है ना थोड़ा पॉलिटिक जसं व्हायला पाहिजे खूप चांगलं आहे झालं पण मला असं वाटतं की लोकांचा जीवन जवळून करण्याच्या विश्वासाला घेऊन केलं सिक्युरिटी प्रॉब्लेम क्रिएट होणार मग त्याला भारी वाटलं ते हा इन डेमोक्रेसी काय निघले का म्हणजे ग्रुप ऑफ पीपल वगैरे 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 असं काय चांगलं आणि मी त्याला कॉन्फिडन्स दिलं माझे इतके हाय झाले मग त्यांनी हे सगळं सांगितलं आपण त्यांना निग्लेक्ट करू शकत नाही त्यांच्या वातावरण विचार करायला पाहिजे वगैरे वगैरे आणि येस ना येस सर डेफिनेट लास्ट क्वेश्चन तिथून उठलो जायला आम्ही त्या चेअर होतो मला असं वाटत होतं की राजकारणाचा किंवा समाजकारणाचा ग्रामपंचायतीचा या सगळ्यांना आलं मग एक ग्रामपंचायतीचा पाठी पडली आहे दोन वर्ष वाढत पाई पडली आहे दोन वर्ष तुम्हाला गावाकडे गेलो नाही पण जर का पद मिळलं जर यू पी एस सीवरून पोस्ट मिळाली तर त्याच ॲटिट्यूडमुळे मिळेल त्याच लोकांशी केले असलेल्या संपर्कामुळे मिळेल आणि त्यातून ज्या काही त्या समस्यांची किंवा त्या परिस्थितीची जाणीव मला झाली होती आणि एक तळमळ निर्माण झाली ते त्याच तळमळीच्या जेव्हा आपण झालो तर सिलेक्ट होऊ असं वाटत आणि इंटरव्ह्यू छान गेला होता तिथून बाहेर उठून येताना वाटत होते मिनिमम 200 तर पडायला हवे एम पी एस सी तिथे वेगळ्या राजनीती देणार नाही कारण तिथे त्यांनी काय विचारलं होतं ते वेगळे पण ते बाहेर आलो अक्षरशः महाराष्ट्र सुधारणा आल्यांकडून मध्ये नाचतो खरंच एवढा भारी इंटरव्ह्यू झाला होता कारण खूप जण मुलं अशी बघितली होती की त्याने चांगला अभ्यास असून ते शेवटी तिथं अलर्टनेस पाहिजे कारण तुम्ही पशाचं कोण आहात तुम्ही असं नाही बॅलन्स होऊ शकत एका मित्राला कधी असं गणित सांगितलं तर अठरा गुणिले समजून गेलं होतं आणि काय दिसतं जे अलगा सुरू मॅडमचं पॅनल होतं तर काय दिसतं तुला ते गणित होतं काय समजून 28 × 149 वगैरे असं काय काय तर होतं समजे आणि त्याचं कॅल्क्युलेशन पण लिहून दिलं तुला काय दिसतं म्हणजे मला काय म्हणायचं समजा 28 असतं दोनच्या दुप्पट चार चार सहा आहे असं काय तर सांगा किंवा असं म्हणा बोल मॅडम त्याच्यात काहीतरी असू शकतं पण या वेळी मी नाही आढळू शकत ते त्यांना म्हणजे ह्या सिम्पल मल्टिप्लिकेशन विचार एका उगच विचारला असतं म्हणजे पूर्ण काढलं जातं की काय काय ते गुणाकार आहे म्हणजे त्या तिथून आत गेल्यापासून बाहेर येईपर्यंत एक तर तुमच्या मनामध्ये असं पाहिजे की आपण आयएस आहे आपण सिनियर आपल्या माणसाला आपण बोललेलं प्रत्येक वाक्य जबाबदारीने बोललेलं असतं मी म्हणत नाही की खूप अभ्यासपूर्ण बोललेलं असतं पाहिजे पण जबाबदारीने तरी बोललेलं असतं आणि हे ज्याला जमतं ना मला वाटतं हे पुस्तकात नाही शिकताय तुम्ही अभ्यास करत असताना प्रे करत असताना मेन्स करत असताना आजूबाजूला ज्या गोष्टी घडत असतात समाजामध्ये ज्या काही घडत असतात ते बाबा हे असं झालं बरोबर आहे का की असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे मित्रांमध्ये बोलताना जे आपण मत व्यक्त करतो ना मला वाटतं रेकरीला खूप कामी येतात मला फक्त पुस्तक घ्यावं नका बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मी तुम्हाला सांगितलं की 20 महिने झालं गावाकडे गेलो नाही ज्याला आपण स्पर्धा परीक्षा करायला येतो ना आपल्यापेक्षा आपल्या आईवडिलांचा आपल्या स्वप्नांवरती आणि आपल्यावरती खूप विश्वास असतो तर तो विश्वास साध करण्यासाठी अभ्यास करा प्रचंड अभ्यास करा ज्या वेळेला जे करताय ते म्हणलं ते असं ते सांगतो दंगा करत असेल तर खुली का दंगा करायचं पुन्हा आपली लाभ आता प्रामाणिकपणे सांगतो मी काय तर सांगायला आवडायला कारण ज्या गांधींनी सगळ्या गोष्टी मारलेले स्वतःचे प्रयोग सांगितले त्या मला राष्ट्रपिता म्हणणारे माणसं आहे मी मागवा असताना ज्या वेळेला येईल ते एक वर्ष मला मला डाऊट मिळाला खूप दहा दहा तास एक ठिकाणी आणि मी पुन्हा आमच्या मेंबरला फोन करून सांगायचं की मी दहा दहा तास अभ्यास करतो आता ह्याची सवय मला डाऊट खेळण्यासाठी तर मी खरंच खूप अभ्यास करायचो पण तिथं डाव खेळताना इतका म्हणलं खेळत होतो की ती पुन्हा अशी परिस्थिती क्रिएट झाली आहे घ्यायला नको आहे काय कारण मग ते डाव खेळणार तर पुढच्या मागाचा डाव पॅक केलेला असेल किंवा त्याला दाखवलं असेल मार्क होताना तर ते डाव सुरू झाला ना पिसू की मला कळायचं की ही याचा डाव आहे येणं धैर्य बुलल्या आणि लावली होती आता धैर्यानंतर खाली बुलल्यात असणार आहे ते एवढं त्यामुळे तुम्ही जे काही गोष्ट करा तिथं असा अभ्यास करत असाल तर म्हणलं तुम्ही किती तास अभ्यास करता हे नाही तर तुम्ही किती क्वालिटीने अभ्यास करता मी म्हटलं की मी म्हणजे खरंच मी कुठला मेन्सचा क्लास केला नाही मी फक्त दोन अडीच महिन्यामध्येच केला होता पण टोटल योग्य अप्रोचनं चांगल्या गायडन्सनं आपल्या ज्या ज्या काही स्ट्रेंथ आहेत त्यांनी चांगलं युटिलाइज केलं होतं मला कळत होतं मी कुठं आहे माझ्या स्ट्रेंथ काय आहे मी कुठपर्यंत जाऊ शकतो तर त्याचा वापर केला तुम्ही प्रशासक कोणाला आहात तुम्ही स्वतःला ओळखायला शिका
आणि चांगल्या योग्य अप्रोचने अभ्यास करा. मला माहिती आहे की यश नक्की तुम्हाला मिळेल. परवा दिवशी गावाकडे जातोय, मला माहिती आहे की आपल्या आई बाबांच्या चेहऱ्यावर ज्याला आपण समाधान बोलतो ना, आणि त्या समाधानाचं कारण जेव्हा आपण असतो त्याचे काही सुखानं दुसरा कुठला असतो, तर त्या समाधानासाठी अभ्यास करा. ज्याला तुमचा रिझल्ट लागतो त्याला तुमच्या आईवर किती खुश असते, मला माहिती आहे निवडण्याच्या आठवणीला आधी खूप मी 12 वाजता यायला फोन केला. ती कारण परिस्थिती अशी होती नाही तेव्हा कडे पण येऊ शकतो. त्या वडील एक्सपायर झाले होते पाचशे मला बातमी कळली होती. त्यावेळेला मी नाही एस टी स्टँडकडे डायरेक्ट जाऊ शकतो, मला माझ्या रूमवर जावं लागलं. कारण माझा एस टीचा पास माझ्या रूमवरती होता हँडीकॅपचा, माझ्या दिवसात रुपयाही नव्हता आणि तिथं जाऊन मी तो पास घेतला. त्यावर 8 रुपये तिकडे होता आम्हाला, तर ते मला 2 रुपये लागायचे. मी तिथं चुलत्याच्या घरी गेलो, सगळे निघून गेले. तिच्या 2 रुपये नाही म्हणून मी 20-25 मिनिट तिथं रडत बसतो. शेजारच्या मुलाने जेव्हा मला 3-4 रुपये तिथे मी गावाकडे गेलो. त्यामुळं आणि आज ते असतं तर मला माहिती आहे की म्हणजे ते खूप खुश असते. त्या गोष्टीने आम्ही मी मिस करेन, पण एवढं सांगेन की आई वडिलांच्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी त्यांच्या आनंदासाठी भरपूर अभ्यास करा. तिथे भरपूर जण असे भेटते की इथे काय काय करणार आहे, लग्न लागतं वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. विश्वास ठेवा स्वतःवर, स्वतःच्या क्षमतेवर. जमलंच तर आहे वावर, कारण आहे म्हणजे सगळं पारदर्शकपणे चालतं. असं काही समजायचं कारण नाही मॅनेज होतं वगैरे. मी कारण सुद्धा निश्चित प्रमाणात तुम्हाला मिळतं. शेवटी जर एवढंच सांगतो की आनंद अडचणी तुमच्या समोर असते. मला माहिती आहे की खूप खूप वाईट क्षण अनुभवलेले आहेत. म्हणजे माझ्या कॉलेजच्या प्राचार्यांना म्हणजे माझ्या एकदा शाळेत आले की कारण मी 4-5 दिवस कॉलेज बुडवलं होतं आणि ज्याला 2 रुपये तिकीट नाही म्हणून कॉलेज बुडवलेला माणूस आहे. दिवस निघून जातात, आनंद अडचणी तुमच्या समोर असते. पुस्तकं मिळत नसतील, मार्गदर्शन मिळत नसेल, क्लासेस लावण्याची पेपर नसेल, लाख गोष्टी असतील, पण चांगलं करत राहा. खूप चांगले लोक भेटत जातील तुम्हाला. सुरेश भटांमध्ये नारायण सुरेचा आशावा जितका राजवर किंवा जितका प्रखर होता तितका तुमचाही असल्या. शेवटी थांबताना एवढंच म्हणे, मी म्हटलं होतं अगोदर माझं बाईकवरती खूप प्रेम आहे, त्यामुळे मी खूप वेळ बोलू आपण ऐकून घेतो त्याबद्दल आपला आभारी आहे. पण एवढं सांगितलं जाताना की विश्वास ठेवा की हे असे असले तरी हे असे असणार नाही, हे असे असले तरी हे असे असणार नाही. येणार आहे दिवस आपला, तो घरी बसणार नाही, तो घरी बसणार नाही.